पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर पनवेल महानगरपालिकेकडे करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नागपूर येथे संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर पनवेल महानगरपालिकेकडे विना मोबदला करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदन देऊन बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने नागपूर येथे विधान भवनात ही बैठक आमदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, विभागाचे प्रधान सचिव, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर भरत बास्तेवाड, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, उपायुक्त गणेश शेट्टे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका हद्दीत रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळा असून या सर्व शाळेमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीतील हजारो गरीब आणि गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रायगड जिल्हा परिषदेमार्फत या शाळांची दुरुस्ती देखील गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आलेली नसल्यामुळे शाळेच्या इमारती सद्यस्थितीत खूपच धोकादायक व नादुरुस्त अवस्थेत आहेत. तसेच सर्व शाळांची मालकी रायगड जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे पनवेल महानगरपालिका या शाळांची दुरुस्ती तांत्रिकदृष्ट्या करू शकत नाही. शिक्षण घेणे हा मूलभूत अधिकार असल्यामुळे सदर शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता या शाळांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण व त्यांना लागणाऱ्या सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे असून नादुरुस्त शाळा पनवेल महानगरपालिकेकडे विना मोबदला हस्तांतर केल्यास पनवेल महानगरपालिकेमार्फत सदर शाळांची दुरुस्ती किंवा नवीन बांधकाम करून उत्कृष्ट दर्जाच्या शाळा उभारून रायगड जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेचा लाभ घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतर पनवेल महानगरपालिकेकडे विना मोबदला करण्यात यावे अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनातून केली होती. या संदर्भात झालेल्या बैठकीतील चर्चेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पनवेल महानगरपालिका हद्दीत येणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचे पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचे आदेश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे शाळांना नवसंजीवनी मिळण्याबरोबर विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभ आणि गुणवत्ता विकासाला चालना मिळणार आहे.